महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय आणि प्रलंबित मागण्या तसेच सातवा वेतन आयोग आश्वासित प्रगती योजना लागू करण्यासंदर्भात लवकरात लवकर शासनाचा निर्णय काढून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा यासाठी पाथर्डी तालुक्यातील आदिनाथ नगरमध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच जलसंधारण मंत्री आणि नगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राम शिंदे यांना महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिलं आहे महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा यासाठी पाथर्डी तालुक्यातील आदिनाथ नगरमध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच पालकमंत्री राम शिंदे यांना महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले आहे यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तातडीने सातवा वेतन आयोग लागू करून आश्वासित प्रगती योजनेसंदर्भातील शासनादेश रद्द करून आश्वासित प्रगती योजना पूर्ववत आणि पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावी या संदर्भात उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री माननीय नामदार विनोद तावडे यांचे समवेत शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या प्रतिनिधींनी दिनांक अठरा जुलैपासून मंत्रालयात सविस्तर चर्चा करून कर्मचाऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भात आश्वासन दिले मात्र या मागण्या अजून पूर्ण झाल्या नाहीत तसेच शासन आदेश पारित झालेले नाहीत माननीय संचालक उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग यांनी आश्वासित प्रगती योजना लागू शासनाला आहे याचा शासनाने विचार करून सात डिसेंबर दोन हजार अठरा तसेच एकोणीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसचा चा आश्वासित प्रगती योजनेचा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा शासन आदेश रद्द करावा आणि आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देणारे शासन आदेश त्वरित निघावेत तसेच सातवा वेतन आयोग आणि शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रिया संदर्भातला आकृतीबंध त्वरित लागू करून शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रिया तातडीने सुरू करावी या प्रमुख मागण्यांसाठी अहमदनगर जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष वैभव रोडी सचिव संतोष कानडे संघटनेचे उपाध्यक्ष बाळासाहेब इघे जगदीश कोंगे शिदोरे सर घोडेचोर सर शशिकांत काळोखे यांनी सविस्तर चर्चा केली आहे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय दूर करून लवकरात लवकर सातवा वेतन आयोग लागू करावा यासाठी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करावा अशी विनंती केली आहे यावेळी झालेल्या चर्चेमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भावना समजून घेतल्या आणि न्याय आणि सनदशीर मागण्या मंजुरीबाबत आश्वस्त त्यांना केलं आहे यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते प्रतिनिधी प्रतीक शिंदे ब्युरो रिपोर्ट अहमदनगर